सद्गुरु निवृत्तीनाथ जन्म सप्तशतोत्तरी सुवर्ण वर्ष निमित्ताने व सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थानात ओटीची बारी या निमित्ताने पंचक्रोशीत श्री हनुमान मंदिर श्री क्षेत्र वासाई त्र्यंबक विद्या मंदिर येथे सालावाद प्रमाणे 4 एप्रिल ते 5 मे दरम्यान भागवत कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने हरिभक्त पारायण कैलासवासी निवृत्ती महाराज शिंगवेकर मनमाड अजन वृक्ष हरिभक्त पारायण शिवराम महाराज म्हस्कर पिंपळतकर यांच्या शुभाशीर्वादाने व हरिभक्त पारायण कैलासवासी वारकू महाराज मुळेगावकर यांच्या प्रेरणेने हरिभक्त पारायण श्री आबा महाराज गाडे अकराळेकर यांच्या मार्गदर्शनाने व समस्त वासाई ग्रामस्थांच्या व परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या सप्ताहात विना पूजनाचा कार्यक्रम कलश पूजन ज्ञानेश्वरी पारायण आदी कार्यक्रम तसेच विविध प्रवचनकार कीर्तनकार महाराज यांचा सर्व धर्म समभाव व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन हगणदारी मुक्ती महिला व बाल संस्कार या विषयावर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच रविवारी 5 मे रोजी हरिभक्त पारायण गुलाब महाराज खालकर आरवी पुणे यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रविवारी सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मिरवणूक दिंडी सोहळा देखील संपन्न झाला. यावेळी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला. तसेच आलेल्या सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. याप्रसंगी माजी सरपंच शांताराम चव्हाण हरिभक्त पारायण पोपट मिस्त्री गोरख महाराज दगानाना बोरसे काळेमामा कारभारी महाराज रामदास महाराज माळी भाऊसाहेब देवटे भूषण महाराज पाटील बाळासाहेब देवटे आबा महाराज गाडे रमेश महाराज खैरणार तुकाराम महाराज जमदाडे भाऊसाहेब मोरे पांडुरंग बागुल राजाभाऊ मनोरीकर रघुनाथ दादा पालखेडे वामन पगार मोहन पगार कैलास घुगे तानाजी घोलप सोनूपंत निंबेकर शंकर कांडेकर ज्ञानेश्वर दाते शिवाजी खांडबाहले निवृत्ती महाराज कापसे राजाराम पाटील दिगंबर ढगे ज्ञानेश्वर मते गंगाराम सोनवणे गिरीश पाटील प्रसाद महाराज मधुकर आव्हाड स्वामी महाराज सुरेश पोरजे सुदाम मिस्त्री जगन खंकाळे शंकर खंकाळे वामन खंकाळे आदींसह समस्त वासाळी हरिपट भजनी मंडळे किसन युवक भजनी मंडळ स्वाध्याय परिवार जय बाबाजी भक्त परिवार तरुण मित्र मंडळ समस्त वासाळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वासाळीचा जो सप्ताह आहे अतिशय चांगल्या प्रकारचा सप्ताह आहे. 14 वर्षी याला झालेली आहे. फक्त ग्रामस्थांनी याच्या पुढे भविष्य काळामध्ये सगळ्यांनी एक दिलानं एक चुट्टीनं या संप्रदायाला आणखीन मोठं करण्याचा प्रयत्न करा. बाकी काय याच्यातलं बाकी ज्यात जेवढं ग्रामस्थांचं करावं तेवढं धन्यवाद त्यांना द्यावे तेवढं कौतुक थोडंच आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा उत्साहातला सप्ताह यांचा. याच्यानंतर आता आहेर महाराज देतील आपल्या शुभेच्छा. वासाळी गावातील हरिनाम सप्ताह 14 वर्षापासून चालत आलेला संगमेश्वर महादेव मंदिरावर पुजारी असून बापू शांताराम बापूंनी तिथं येऊन पत्रिका पोच केली आणि विनंती केली महाराज आमच्या सांगताच्या कालाच्या कीर्तनाला तुम्ही यावा म्हणून. आज बऱ्याच वर्षाने मी पाहिलेलं नसताना वासाळी गावात आज योग शांताराम बापूंमुळे आलेला आहे आणि हिंदू धर्माचा पताका आमचे गुरुवर्य महाराजांसारखे जो आपण लयात जाणारा हिंदू धर्म कसा टिकून राहील. सत्ता फक्त नुसता पैशाकरता आणि किंवा जे काही राजकारण चालतं ते राजकारणापुरता नाही आपला हिंदू धर्म पूर्ण भारतात टिकून राहावा असं याच्याकरता महाराजांच्या जे काही हिंदू धर्माचे पताका ज्या महाराजांनी हातात घेतलेला असतो पताका तो पताका निध्यान आपला हिंदू धर्म खूप टिकला पाहिजे खूप दिवस ज्ञानाची भर पडली पाहिजे असं कार्य चालू असताना महाराजांनी लोकांना काही घेणं असतं पण हिंदू धर्म लयात जाऊ नये अत्याचार वाढू नये या हिंदू धर्मावर आणि आपली हिंदू धर्माची एकजुटी असावं याच्याकरता हा हरिनाम सप्ताह चालू असताना असे गावात असतात काही लोक पायवडणारे पण त्याच्या मागे लागू नये आपलं कार्य नित्यनियमाप्रमाणे चालू ठेवावं हीच संगमेश्वर महादेव चरणी प्रार्थना हे करतो आणि माझे 2 शब्द विराम देतो. जय हिंद जय महाराज.
गावची सोसायटी ती चेअरमन आहे. वा 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 वा. पुढे स्पर्शन पुनीत झालेली प्रभू रामाच्या तपानं पुनीत झालेली भूमी हा गंगेचा तट आहे. नाशिक तशी क्षेत्र आणि तीर्थभूमी आहे. त्र्यंबकेश्वरच्या पायथ्याला उषा पायथ्याला असणारं हे गाव वासाळी गाव खरोखर वास म्हणजे जवळ, वासाळी म्हणजे आ करणं, परमार्थाकरता ग्रहण करण्याकरता ज्ञानाकरता. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून गेली 14 वर्ष या ठिकाणी संपूर्ण गावाच्या वतीनं, त्यामध्ये विशेषतः हरिभक्तपरायण शांताराम बापू चव्हाण असतील, शिवरामदादा असतील, देवराम भाऊ असतील, अनेक अशी मंडळी सर्वांच्या वतीनं संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी उपासका करता, ज्ञानवंता करता, अभ्यासका करता, हा जो सप्ताह करतात यातून पूर्तीपुरी घडते, अंधश्रद्धा दूर होते, ज्ञानाची प्राप्ती होते, पुण्य वाढतं आणि पापाचा क्षय होतो, व्यसनमुक्ती होते. अशा प्रकारचं काम या मंडळीनं करावं, यापुढे चालू ठेवावं. गावातले काही मतभेद असतील ते आपण विसरावं आणि एकजुटीनं एक दिलानं मोठं काम करू. खरोखर संतांच्या चरणी आपण लीन झालात, मोठी आनंदाची गोष्ट आहे. मी धन्यवाद घेतो आपल्याला, आपण आम्हाला इथं बोलवलं, दोन शब्द बोलण्याकरता संधी. रामकृष्ण हरी, खऱ्या अर्थानं सालाभातप्रमाणे आमच्या वासाडी गावात या गावकऱ्यांच्या आणि मावळ्यांच्या आणि संतांच्या जीवन हा अखंड हरिनाम सप्ताह चालू असतो. खरोखर जर बघितलं गेला हा महाराष्ट्र अत्यंत पावन आणि पुण्य आहे. इतकंच नव्हे, त्र्यंबक राजा इथं जवळ आहे, नृत्यनाथ दादा पण जवळ आहे आणि प्रभू रामचंद्र पण इथंच आहे. गंगा गोदावरी या ठिकाणी वाहती आणि असे संत या ठिकाणी लाभतात, ही खरोखर आमच्या गावाच्या बाबतीमध्ये गर्वाची बाब आहे. परंतु मला या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं, काही मंडळीला वाटतं सत्य करू काय करणार, अरे ह्या देशाची बिघडलेली अवस्था ही केवळ आणि केवळ संतांच्याचमुळे सुधरू शकते, त्याला तुम्ही आम्ही कोणीही काही करू शकत नाही. या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशननी सुद्धा आम्हाला खूप खूप प्रमाणे या ठिकाणी येऊन व्हिजिट दिली. मी त्या सर्वच अधिकाऱ्यांचं स्टॉफचं मी मनापासून आभार मानतो. इतकंच नाही, मग आमचे साऊंड सिस्टीम असं या ठिकाणी आमचा अखंड हा हरिनाम सप्ताह शिवराम महाराज भास्कर पिंपळकर, निवृत्तनाथ महाराज शिंगवेकर मनमाळ, रामदास स्वामी चिंचुडीकर, रंगलाल महाराज वागदडीकर आणि आबा महाराज अकराळेकर आणि बारकू महाराज स्वर्गीयवासी त्यांच्या रूपाने या ठिकाणी सुरू झालेला आहे. मला खरोखर वाटतं का जरी आम्हाला सोडून ते गेले असतील बाकीचे, ते निश्चित वैकुंठामध्ये ते त्या परमेश्वराच्या जवळ गेलेले आहे. आणि हा अखंड हरिनाम सप्ताह करताना मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, तरुण पुढे येतं आलेच पाहिजे, परंतु आमचे वयोवृद्ध म्हातारे माणसं, मग बैरू दादा असेल, भास्कर नाना असेल, आमचे शिवराम दादा असतील, मकुंद बाबा असेल, देवराम भावले असतील, तिकडे आमचे सरपंच दत्तू बरबडे असतील, अशा सगळ्या लोकांनी आणि माधव डाळे असतील, अशा सगळ्या लोकांनी या एकत्रित येऊन हा अखंड हरिनाम सप्ताह चालू केलेला आहे. आणि आमचा एक विशेष महत्त्वाचा पै आणि पैचा हिशोब हा आम्ही दिला जातो. कुठल्याही प्रकारची आम्ही गडबड ठेवत नाही आणि ठेवायची नाही, कारण आम्हाला एवढंच कळतं संगतीला सोबतीला काही येत नाही, फक्त देवाचं नामस्मरण आणि चांगलं जे कर्म केलं ते येतं. पुन्हा एकदा या ठिकाणी मीडियाने येऊन आमची जी शोभा वाढवली, मी मीडियाला सुद्धा धन्यवाद देतो आणि साधू संतांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय हरी. हा जो सप्ताह आहे सालाबाद प्रमाणे चालत आलेला 15 वर्षापूर्वी आमचे गुरुवरी हरिभक्तपरायण निवृत्तीनाथ महाराज नाना शिंगवेकर यांनी या ठिकाणी सप्त्याचं जे रोपटं आहे जी इच्छा व्यक्त केली वासळीकरांनी, त्यामध्ये आपले देवराम भावले, शिवराम दादा, आपले शांताराम बापू सरपंच आणि असे अनेक वासळीकर संपूर्ण गावकरी, आणि आम्ही त्यावेळेस आम्ही या ठिकाणी सप्ताह केला. तर आजपर्यंत एक तत्पुरती सोहळा इतका जोरदार कार्यक्रम झाला. समभाव समयुक्ती आणि शाळेतले शिक्षक सुद्धा आम्हाला मदत करतात, आपले पाटील सरनाने करतात आणि बस हा अखंड सप्ताह चालू व्हावा. एक तत्पुरती सोहळा आम्ही साजरा केलेला आहे
आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी केला जात नाही अशी मी हे करून मी मीडियाचे आभार मानतो. आणि असंच दरवर्षी याला सर बोलतील साडी घातलेली. साड्या नीट ध्यानात ठेवा. महाराज जुन्यांना शास्त्र होत, आता हे नवरात्रातलं मला अजून एक शास्त्र नाही कळलं महाराज. हा 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 हा, कोणतरी म्हणलं 9 दिवसाच. अरे महिलांनो खरं सांगू, या जाहिरातीवाल्यांचं दुकानदारांचं साटलवाट झालेलं आहे. त्यांनी धंदा करायसाठी सोडलेल्या त्या पुढे आहेत. एवढी कपाट घरी भरलेली आहेत का अजून नवऱ्याला खाट्यात घालायचं घेण्या देण्याच्या? नाही हीच साडी घ्यायची आज. नाही ते बघा ते आलंय ना टीव्हीला, उद्याची हीच पाहिजे. मग घरात एकही नाही. एवढ्याशे महिलांनो राग मानू नका, आयुष्यातली संस्कृती टिकवा. एवढीशी मीडिया एखादी जाहिरात तुम्हाला सांगते त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवताय, पण ज्यांनी जन्म आईबापानी लहानाचं मोठं केलंय त्यांच्या शब्दांवर तुमचा विश्वास नाही. कसे आहेत आपले घरात कपडे? बरं एक कुडून घाऊन आणले ते काही कळतच नाही मला. काय काय घाऊन 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 म्हणजे सापडून आणलंय ना. माफ करा महिलांना, अजून तुम्ही फार खेळातल्या भाग्यवान आहेत. लाचारीनं शहरात गेल्याच्या नंतर त्या घरातलं पाणी सुद्धा पिण्याची इच्छा होत नाही महाराज. आज या महिलांच्या चपला किचन मध्ये सुद्धा चपला आहेत आज का नाही आहेत? हा आहेत ना. जुनी महिला स्वामी जी असतील महाराज आहेत त्यांना विचारा. आदरणीय महापुरुष इथं बसलेत. स्नान केल्याशिवाय चूल पेटवायला सुद्धा ती बाई कधी हात लावत नव्हती. आणि आता ही चहावर गॅसवर चहा बी पिऊन झाल्याच्या नंतर सावकाश त्याचा डबा करून दिल्यावर मग हिच्या टायमावर आंघोळ करती चौधरी. खरंय काय? हा घराणीचे घराणी बसणार आहे थोड्या दिवसांनी. आणि तोच दुसऱ्याला देऊ नका. अनेका रुसावे न लगे होता आपुल्या संचिता वाचवण्या. बेस म्हणून वामनराव पैनी जगाला संदेश दिला होता, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्या घराण्याचं वाटोळ कोणीच करायला मोकळा नाही महाराज. कोणी टानाटो नाही करीत नाही, कोणी करणी करीत नाही. आपलीच करणी आपल्याला तारते. चांगली असेल तर चांगलं, वाईट केलं तर आपला सत्यानाश आपल्याकडूनच होणार आहे. जसे करशील रे तसे भरशील रे. अतिशय सुंदर एक भजन होत तुकडोजी महाराजांचं. जशी कर्म करणार. अरे मी म्हणतो, मी जर 10 लाखाचं बँकेचं कर्ज काढलं असेल आणि माझ्या शेजारचा जर बिगर कर्जाचा राहत असेल तर कर्जाच्या जप्तीची गाडी आल्यावर त्याच्या दारात नाही जाणार. येईल ती कोणाच्या दारात येईल? तो मजा तिकडं चहा पीत बसेल महाराज. आणि ही कर्ज तोंडलं पीत बसेल का? घेताना गोड लागले आता तोंडलं पण काय उपयोगाचं आहे महाराज? ते भरावंच लागणार आहे. भोगतो न गडे संचिता वाचवणे.
हिरवी हिरवी गार साडी घातलेली. गर्भातून त्यांना पाठवलं आणि ती मुलं त्यांच्या ठिकाणी मारली. सातवा तो गर्भ योग गेले आणि गेल्याच्या नंतर महाराज आता आठव्याच्या वेळेला देवची वाळंतीन झाली. आरती रात्र होती वसुनामध्ये. रिझर्वेशन आहे, मी वशिल्यावर कोणालाही पुढे घेत नाही. पण एक काम करायचंय, मायेनं जन्म घेतलेला आहे गोकुळामध्ये, मी जन्म घेतलेला इथं आणि मला इथं नाही ठेवायचं. नंदन बंद गई प्रेमियोने जो बनाया बन गए प्रेम के बंधन से मोहन बदले. अरे प्रेमामुळेच ना राज एवढ्या भर दरबारात माझ्या मंदिरात जनाबाई शिव्या देत होती. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या. तरी महाराज सकाळचा कुठं जात होता तो रोज? हा दळायलाच जात होता ना तिथं एवढ्या शिव्या खाऊन. आता एखाद्याचं भांडण होऊ द्या इथं चांगलं या गायक मंडळींचं, आणि काला झाल्यावर तो जर म्हणायला आला चला आपल्या घरी जेवायला, पेटलं तो जेवण म्हणतीन तिकडे जा. पण महाराज तो जेव रोज सकाळी उठला का तिथे जात होता महाराज. आणि म्हणून असो सगळ्यांनाही धन्यवाद देतो. परंतु मी काय सांगत होतो आता या ठिकाणी, हो पाऊस पडला होता आणि तो कसा आहे राजेश सुकुमार मदनाचा पुतळा. मी कधी कधी विनोदाने म्हणत असतो पहिल्या पावसात, पहिल्या पावसात महिरावणी पासून इथं येईपर्यंत जरी एखादा गडी भिजला फक्त 10 मिनिटं पहिल्या पावसात तरी काही काहींच्या नाकाला महिना महिना वापसा होत नाही राव का होतो. हा कळलं असेल नाही, हे शहरात नाही कळायचं वापसा काय राम. पहिली म्हणली महिलांनो भाग्याच्या तुम्ही, तुम्ही भक्ती स्वरूप आहात. पुरुष हे ज्ञान स्वरूप आहेत. देव भक्तीनं कळतो ज्ञानानं नाही कळत. भक्तीमध्ये नम्रता असते, ज्ञानामध्ये अहंकार असतो. हो मी नेहमी सांगत असतो. आता तुम्ही इथं विचारानंतर आजूबाजूला कोणी एखादा गायक असल वादक असल थोडस जरा मधली गर्दी कमी हो द्या. एक शाल घ्या ना, एक शाल थोडं त्याचा साथ करते कडे घ्या तू आता सर.
दादा पुढे या ना, आलो दादा एक फोटो घे ना आमच्या इथं. नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात, सातपूर.